आता इष्टिका चित्ती जी आहे ती अशा प्रकारची असते. इष्टिका चित्ती असं म्हणतात. आता तुम्ही म्हणतात सर क्यूबर इष्टिका चित्ती मध्ये तर तुम्ही काही फरक ठेवला नाही. बरोबर आहे, तुम्हाला फक्त फरक कुठे जाणवेल माहितीये का, त्यामध्ये कडा सारख्या आहेत बाजू सारख्या आहेत. फरक फक्त एवढाच आहे की इष्टिका चित्ती ही आयताकृती असते. कशी असते? आयताकृती. आणि घन जो असतो ना तो चौरसाकृती असतो. ओके, तेवढाच फरक असतो त्यामध्ये. तुम्ही बीट बघितली का? बीट बीट कशा प्रकारचे असते बघा, अशा प्रकारचे असते बीट. याला म्हणतात इष्टिका. ओके, मग तुम्ही इष्टिका चित्तीमध्ये ज्या समोरासमोरील ज्या बाजू असतात किंवा समोरासमोरील जे पृष्ठे असतात ते पृष्ठे समान असतात हे आपण त्याच्या आयताकृतीच्या गुणधर्मावरून सांगू शकतो. जसं आपण चौरसामध्ये आपण चौरस सांगते वेळेस चौरसाकृती घन सांगते वेळेस आपण चौरसाचा गुणधर्म वापरला होता आणि त्यांचे समोरासमोरील बाजू सॉरी त्याच्या सर्व बाजू समान आहेत हे सांगितलं होतं, त्याच पद्धतीने या ठिकाणी आयताकृती असल्यामुळे या ठिकाणी त्याच्या ज्या समोरासमोरील ज्या बाजू असतात त्या कशा असतात? समान असतात. ओके, त्याच्या समोरासमोरील बाजू का? आता या ठिकाणी इकडे बाजू मोठी आहे लांब बाहेर गेलेली आहे तर ही बाजू या साईडला बाहेर गेलेली आहे. ओके, ही बाजू आणि ही बाजू सारखीच आहे तर ही बाजू सारखीच आहे. ओके, मग ही वरची बाजू इकडे बाहेर गेली आहे तर ही त्याच्या बाजू समोरची बाजू या साईडला बाहेर गेली. अशा पद्धतीने तुम्हाला इष्टिका चित्ती ही वेगवेगळ्या उदाहरण इष्टिका चित्तीची देता येईल. जसं की तुम्ही चप्पल शूज वगैरे आणतात त्यांचे बॉक्स असतात बघा. ओके, आयताकृती असतात लांब असल्यामुळे. किंवा तुमची बीट असते बांधकामाची बीट, किंवा त्यानंतर तुम्हाला कंपोस्ट, तुमचा कंपोस्ट आयताकृती असतो आणि त्याला कशा चार आठ कडा आणि त्याची बारा बाजू असतात, मग सहा पृष्ठे असतात त्याचे. आता या ठिकाणी इष्टिका चित्तीबद्दल जर आपल्याला थोडक्यात माहिती द्यायची असेल, माहिती पाहिजे असेल, तर त्याचे घन किती आहे सॉरी त्याचे पृष्ठ किती, त्याचे शिरोबिंदू किती, त्याचे कडा किती, हे आपल्याला या आकृतीवरून पाहून आपल्याला सांगता येतील. ओके, चला तर आपण आता एक एक एक्सप्लेन करून सांगणार आहोत. मी आहे मी तुम्हाला या ठिकाणी इष्टिका चित्ती ला सहा आयताकृती पृष्ठे असतात. इष्टिका चित्तीला इष्टिका चित्तीला सहा आयताकार किंवा आयताकृती पृष्ठे असतात. लक्षात ठेवा, किती असतात? सहा असतात. त्यानंतर इष्टिका चित्तीचे समोरासमोरील पृष्ठे समान असतात. आता सांगितलं होतं इष्टिका चित्तीचे मराठी व्याकरण ठीक आहे काना मात्र मागे पुन्हा इष्टिका चित्तीचे सहा पृष्ठे इष्टिका चित्तीचे समोरासमोरील पृष्ठे समोरासमोरील पृष्ठे समान असतात. त्यानंतर आपल्याला तिसरी त्या माहिती त्याबद्दल सांगता येईल की समोरासमोरील कडा समान लांबीचे असतात. समोरासमोरील कडा
समान लांबीच्या असतात. समान लांबीच्या. ओके बघा आता ठीक आहे. मी तुम्हाला काय सांगते की एक ही बाजू ही कडा ओके आणि ही कडा ही एकमेकाच्या समोरासमोर आहे त्या समान आहे हे तिसरा गुणधर्म सांगतो. ओके ही बाजू आणि ही बाजू त्यानंतर ही कडा आणि ही कडा ही कडा आणि ही कडा कशा आहेत समान आहेत. त्याच पद्धतीने ही आणि ही ही आणि ही कडा एकमेकाच्या समोरासमोर आहेत म्हणजे त्या कशा आहेत समान लांबीच्या आहेत. त्यांची लांबी कशी असते समान असते. त्याच पद्धतीने तुम्हाला इष्टिका चित्तीचे जे पृष्ठ भाग आहेत ते कोणकोणते हा वरचा भाग हा खालचा भाग ओके हा समोरचा भाग हा त्याच्या पाठीमागचा भाग हा इकड्या साईडचा भाग आणि या इकड्या साईडचा भाग हे सर्व भाग कसे त्यांच्या लांबी समान असतात कडाच्या म्हणून ते भाग सुद्धा समानच असणार. ओके एखाद्याची जर लांबी जास्त असती तर मग भागाची लांबी कधी झाली असती त्या कमी जास्त झाली असती परंतु समान लांबीच्या कडा असल्यामुळे त्यांचे पृष्ठभाग सुद्धा कसे आहे समान आहे. ओके फक्त आता आपल्याला आयताकृती सहा पृष्ठे कुठे दिसत आहेत ते पाहायचे. ओके पहिला पृष्ठ या ठिकाणी तुम्हाला दिसेल हा वरचा ओके त्याच्या खालचा हा हा बाहेरचा हा पलीकडला हा या साईडचा आणि या साईडचा म्हणजे तुम्हाला एकूण या ठिकाणी एक दोन तीन चार पाच आणि याच्या खाली एक सहा असे सहा पृष्ठे तुम्हाला बाहेरून दिसतील त्याचे. ओके त्यानंतर पहा त्याच्या बाजू पहा त्याच्या कडा पहा कडा आता आपल्याला काय पाहिजे त्याच्या कडा आता या ठिकाणी त्याच्या कडा जर विचार केला आपण तर मी इथं एक दोन इथून इथपर्यंत एक कडा इथून इथपर्यंत दोन इथून इथपर्यंत तीन आणि ही चार बघा बरं एक दोन तीन आणि चार या कोपऱ्यामध्ये किती चार कडा दिसत आहेत. ओके त्यानंतर हे पहा दोन तीन चार इथे सुद्धा एक दोन तीन आणि चार चार आणि चार किती झाल्या आठ. त्यानंतर ही एक आणि ही दोन किती झाल्या दहा. त्यानंतर ही एक आणि ही दुसरी पुन्हा दोन. आता याच्या व्यतिरिक्त कडा कुठे दिसत आहेत का नाही आणि ज्या आहेत त्या काय आपण काउंट केलेल्या आहेत अगोदर. ओके म्हणजेच इष्टिका चित्तीला सुद्धा एकूण बारा कडा असतात. किती बारा कडा असतात. आता शिरोबिंदू आता त्याचे शिरोबिंदू म्हणजे आपण त्यांना दिलेले नाव त्याच्या शिरोबिंदूला ए बी सी डी ओके एफ जी एच आय जे काही नाव द्या तुमच्या मनाने फक्त मोजा किती येते किती येतील बेटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण शिरोबिंदू आठ असतात. किती असतात आठ. अशा पद्धतीने तुम्हाला इष्टिका चित्तीचे सुद्धा शिरोबिंदू असतील त्याच्या कडा असतील त्यांचे काही नियम असतील गुणधर्म असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने सांगता येतील. ओके बघा मग त्या ठिकाणी इष्टिका चित्तीचे उदाहरण जर सांगायचे झाले तर कंपास पेटी ओके वीट त्यानंतर तुम्हाला पुन्हा जे की त्याच्या पृष्ठभाग भागाने किती आयताकृती दिसेल आणि त्याच्या कडा बारा असतील शिरोबिंदू आठ असतील त्याला अशा प्रकारची तुम्ही कोणकोण वेगवेगळी ज्या प्रकारची शेप तुम्हाला जशी दिसेल ती मग तुम्हाला तुम्ही मग तुम्हाला सांगितलं की ते शूजचं जे बॉक्स असतो काही बॉक्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. ओके मग परंतु फक्त ते कसे असले पाहिजे उभी आडवी आणि समोरासमोरील बाजू समान असणारी आकृती असली पाहिजे. ओके त्याला आपण इष्टिका चित्ती असं म्हणतो. ओके चला तर आता या ठिकाणी तुम्हाला इष्टिका चित्तीचे आणि घनाचे
पृष्ठ कडा आणि शिरोबिंदू या तिन्ही गोष्टी विषयी जर माहिती झाली असेल तर त्यातला जो फरक आहे तो फरक एकदा समजून घ्या। फरकामध्ये फक्त सांगायची दोनच गोष्टी आहेत, त्यामध्ये आयताकृती, यामध्ये आयताकृती असतं तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चौरस आकार असतात, चौरस आकृती, एवढाच मोठा फरक आहे। चौरस आकृती असल्यामुळे त्याच्या सर्व बाजू समान असतात तर याच्या समोरासमोरील बाजू किंवा समोरासमोरील पृष्ठे समान असतात, ओके, त्यांच्या दोन्ही आकृतीच्या गुणधर्मामुळे, ओके सर। तर आता यावर आधारित काय आपल्याला प्रश्न दिलेले आहे, प्रश्न अभ्यासूया। आता प्रश्न कसे तयार केले जातील याचे तुम्हाला त्या प्रकारच्या आकृतीचे नाव विचारले जातात किंवा त्यांच्या कडा किती आहेत त्या विचारल्या जातं किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला तशा आकृत्या देऊन ती आकृती इष्टिका चित्तीची आहे किंवा घनाची आहे हे विचारलं जातं, ओके बघा। आता ठिकाणी सर्व पृष्ठे चौरस असणाऱ्या त्रिमितीय आकृतीला काय म्हणाल, पहिला प्रश्न आहे सर्व पृष्ठे चौरस असणाऱ्या त्रिमितीय त्रिमितीय आकृतीला काय म्हणाल, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तयार केलेले असतात, ओके काय म्हणतात किंवा काय म्हणाल, काय म्हणतात करा म्हणजे प्रश्न व्यवस्थित होऊन जाईल। प्रश्न पर्याय क्रमांक एक, इष्टिका चित्ती घन आयत त्रिकोण काय सांगताय तेवढे या ठिकाणी आपल्याला, घनाचे सर्व पृष्ठे कसे आहेत चौरस आहेत, ओके चौरसाकृती आहे आणि चौरसाकृती असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की चौरसाकृती कोणतीही असली की त्याच्या बाजू त्याच्या कडा त्या कशा असतात समान असल्यामुळे आपण या ठिकाणी ती आकृती अशा पद्धतीची आहे, त्रिकोणमितीय असू द्या, परंतु त्रिकोणमितीय जरी असली तरी चौरस असणाऱ्या आकृतीची पृष्ठ आहे, ओके चौरस असणारे असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की त्या घन त्या आकृतीला काय म्हणता येईल आपल्याला घन, पर्याय क्रमांक दोन। जास्त एक्सप्लेन करायची आवश्यकता नाही त्यामध्ये, फक्त चौरस असणाऱ्या आकृतीचं त्रिमितीय जरी असलं आणि कशाही पद्धतीची असली आकृती फक्त फिरवायची। आता जो ठोकळा आहे त्याला त्रिकोण शेप मध्ये जर घेतलं त्रिकोणमितीय तरी तो चौरसच आहे ना शेवटी आणि घनच आहे, ओके अशा पद्धतीचे सोपे सोपे प्रश्न असतात। फक्त तुम्हाला ती बंदिस्त आकृती असते पुन्हा एवढंही समजून घ्या, शंकू हा बंदिस्त नसतो, त्यामध्ये आपण वस्तू टाकू शकतो पण या ठिकाणी क्यू भाग असा असतो बंदिस्त असतो, ओके। आता या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न, पुढील पैकी इष्टिका चित्तीच्या आकाराची वस्तू कोणती, पुढील पैकी, खूप सोपे सोपे प्रश्न आहेत, एक्सप्लेन सुद्धा एवढं सोपं आहे की जास्त एक्सप्लेन नाही करायची आवश्यकता प्रश्न त्या ठिकाणी, पुढील पैकी इष्टिका चित्ती त्या आकाराची वस्तू कोणती, पहिला प्रश्न पर्याय आहे
चेंडू, दुसरा आहे फासा, तिसरा आहे आइसक्रीम कोन, कंपास पे आता पाया ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत आणि त्या चार पर्यायापैकी इस्तिका चित्ती ज्या पद्धतीची आकृती तुम्ही आता अभ्यासली त्या प्रकारच्या आकृतीची शेप्स म्हणजे त्या प्रकारची आकृती या ठिकाणी कोणती आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, मग आता या ठिकाणी पहा चेंडू गोलाकार असतो. ओके, तुम्हाला लगेच त्याच्या समोर दिलेले जे काही वस्तू आहेत त्याचं चित्र डोळ्यासमोर आलं पाहिजे. चेंडू कसा असतो? गोलाकार असतो. फासा हा वक्र असतो. त्यानंतर आईस्क्रीम ही शंकू सारखी असते. ओके, आणि कंपास पेटी ही अशा पद्धतीची असते. मग आता यावरून तुम्हाला सांगता येईल की तुम्हाला विचारलेलं जे काही प्रश्नामधील आकृती आहे ती इष्टिका इष्टिका चित्तीमध्ये आठ शिरोबिंदू असतात, बारा कडा, समोरासमोरील बाजू समान, हे गुणधर्म तुम्हाला त्या ठिकाणी आठवणं खूप महत्वाचं आहे. हा समोरासमोरील बाजू समान त्यावेळेस ती इष्टिका चित्ती. ह्या सर्व गोष्टी यामध्ये आहेत का, यामध्ये आहेत का, यामध्ये आहेत का ते विचार करायचं यामध्ये दिसत आहे. ओके, आता या ठिकाणी बारा कडा तर नाही, कडा एकच असते, यामध्येही बारा कडा नाहीये. ओके, वर्तुळाकार आहे, समोरासमोर समान नाहीयेत. ओके, मग या ठिकाणी पर्याय क्रमांक चार जे कंपास पेटी सारखा जो आकार आहे उघड्याचा तो आता या ठिकाणी कंपास पेटी इष्टिका चित्तीच्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक चार. ओके, एक दोन तीन आणि चार अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल की पर्याय क्रमांक चार तुमचं उत्तर बरोबर आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आता या ठिकाणी पहा तुम्हाला दिलेला आहे की घनाला किती शिरोबिंदू व किती कडा असतात. आता या ठिकाणी घनाला किती शिरोबिंदू व किती कडा असतात आपण अभ्यासले की घन, तरी प्रश्न कम्प्लीट करूया. घनाला किती, घनाला किती कडा व शिरोबिंदू असतात, किती कडा व किती शिरोबिंदू असतात. ओके, आता या ठिकाणी पर्याय क्रमांक एक दिलेला आहे आठ शिरोबिंदू व बारा कडा, आठ शिरोबिंदू, आठ शिरोबिंदू व बारा कडा. पर्याय क्रमांक दोन दिलेला आहे सहा शिरोबिंदू व बारा कडा, सहा शिरोबिंदू व बारा कडा. त्यानंतर पर्याय दिलेला आहे तुम्हाला तिसरा बारा शिरोबिंदू व सहा कडा, बारा शिरोबिंदू, बारा शिरोबिंदू व सहा कडा. आणि चौथा पर्याय या ठिकाणी आठ शिरोबिंदू व आठ कडा, आठ शिरोबिंदू, आठ शिरोबिंदू व आठ कडा. आता या ठिकाणी बघा घन, तुम्हाला अगोदर घनाची आकृती तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे कशा पद्धतीची आहे. त्यामध्ये आपण पृष्ठ, कडा आणि शिरोबिंदू हे तिन्ही घटक आपण या ठिकाणी घनामध्ये अभ्यासले आहेत. घनाची आकृती जर बघितली आपण तर समोर चौरसाकृती असते. ओके, समोरासमोरीलच नाही तर त्याच्या सर्व बाजू कशा असतात, समान असतात. बाजू म्हणजे दुसरं तिसरं काय नसून त्याच्या त्या कडा आहेत, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी हा झाला तुमचा घन आणि घनाला किती कडा असतात त्यामध्ये पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा
कड़ा किती आहेत रे बेटा सर्व 12 कड़ा आहेत आपण अशा पद्धतीने त्यांना सांगू शकतो त्यानंतर शिरोबिंदू आता शिरोबिंदूला आपण नाव देऊ शकतो ए बी सी डी ई एफ व्ही एच ओके म्हणजे सांगू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 8 शिरोबिंदू या ठिकाणी दिलेले आहेत शिरोबिंदू बरोबर 8 म्हणजे या ठिकाणी कडा व शिरोबिंदू या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये 8 शिरोबिंदू व 12 कडा हे आपल्याला पर्याय या ठिकाणी दिसत आहे म्हणजे आपण सांगू शकतो की 8 शिरोबिंदू व 12 कडा हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे ओके अशा पद्धतीने तुम्हाला जर पृष्ठे भी विचारलं तरी पृष्ठे सांगता आलं पाहिजे की घनाला 6 पृष्ठे असतात आणि 6 ही पृष्ठे हे समान लांबीचे किंवा समान मापाचे 6 पृष्ठे असतात ओके मग जर तुम्हाला तोच प्रश्न जर आयताकृती असलेल्या इष्टिका चित्तीचा जर विचारला तर त्या ठिकाणी कडा सारख्याच आहेत शिरोबिंदू सारखीच आहेत परंतु पृष्ठे समान नसतात एवढं लक्षात ठेवायचं ओके पृष्ठे